मी आदेश पांडेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज ज्या माऊलीशी आपण संवाद साधणार आहोत त्यांचं सासरचं नाव रक्षा राकेश यादव, तर माहेरचं नाव अर्चना विजय पवार. तर सुरुवात करूया आजच्या या आनंदमयी गप्पांना. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. केळी देते सोलून, पेरू देते चिरून, राकेश रावांच्या नावाने कुंकू लावते कोरून. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं कल्याण मध्ये. सगळं कल्याण मध्ये. द्या ओळख करून द्या. या माझ्या सासूबाई. नमस्कार. मावस सासूबाई. हे सासरे बुवा. नमस्कार. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे भावाची बायको. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. आणि ह्या दोघी जणी माझ्या मैत्रिणी. बरं बरं. नमस्कार. नमस्कार. आणि हा माझा भाऊ, माझ्यापेक्षा लहान. नमस्कार. लहान हे सांगण्याची काय गरज होती? लहान म्हणजे वाटतो मोठा आणि त्याला आतापर्यंत. पण हे तुम्हालाच वाटतं, आम्हाला तो लहानच वाटला होता. बरं, तुम्ही दोनच भावंडा? नाही, अजून एक बहीण आहे. ती कुठे असते? डोंबिवलीमध्ये. राहायला कुठे लहानपणापासून? आधी आम्ही उल्हासनगरला राहत होतो, त्यानंतर आम्ही कल्याणमध्ये शिफ्ट झालो. आणि मग माझं बरस लहानपण हे तिथेच गेलं, कल्याणमध्ये. शाळा वगैरे? शाळा वगैरे सगळं कल्याण. नाही, उल्हासनगरला शाळा होती. दहावी पर्यंत होती. कल्याणवरून उल्हासनगरला तुम्ही शाळेत जायचे? हो, वडील रिक्षा ड्रायव्हर असल्यामुळे. खूप मेहनत केली बाबांनी. हो ना. बालपण कंपनी बंद पडली. आम्ही उल्हासनगरला राहत होतो. कंपनी बंद पडल्यानंतर त्यांनी रिक्षा घेतली. मग तो सगळाच लहानपणीचा तो काळ होता, तो पूर्ण अगदी स्ट्रगलमध्येच गेला. फॅमिली सांभाळणं आणि आम्ही त्यात तिघ जण लहान होतो, तिघं भावंड, आणि शिकतच होतो. त्यामध्ये त्यांनाही भरपूर त्रास, आम्हालाही बराच. म्हणजे काय स्ट्रगल असेल तो. खूप कष्टात गेलं बालपण. खूप कष्टात. दहावी पर्यंत त्यांनी आम्हाला छान शिक्षण दिलं. त्यांना दहावी नंतर खरंच नाही जमलं की यापुढे मी तुम्हाला शिकवेन असं. मग आम्ही आमच्या स्वकष्टानेच थोडंफार काम करून वगैरे. लहानपणी हा छोट्या छोट्या मातीच्या मूर्ती विकायचा. तुम्ही स्वतः तयार करायचे की आणून विकायचे? नाही, आणायचो. कारण नंतर परिस्थिती फार हे झाली आणि वडिलांना पण तेवढं झेपत नव्हतं रिक्षा व्यवसायावरती. मग आम्ही स्वतः म्हणजे ठरवलं असं भावंडांनीच की आता आपण काहीतरी थोडंसं करू मदत म्हणून घरामध्ये. मग ते आम्ही करायचो त्यामध्ये थोडीशी मदत म्हणून. पुढचं शिक्षणाचं होतं किंवा मग नंतर. पण यांचा स्वभाव कसा होता लहानपणी? आमचं मुळात कधी दोघांचं पटलंच नाही सुरुवातीला. नाही ना. हा, मोठ्या बहिणीशी जास्ती पटायचं, आमचं पटायचं नाही. भांडण फार व्हायचे आमच्या. तुमचं कोणाकोणाशी पटत नाही? स्वभावामुळे. मला सांगा, स्वभावामुळे माझं असं म्हणणं. नाही, म्हणजे काय स्वभाव आहे आम्हाला तर कळू दे ना. थोडाफार चिडखोर स्वभाव होता आणि मला माझी मोनोपोली करायला आणि जरा व्यवस्थित माझ्या मनाप्रमाणे नाही झालं की माझी चिडचिड व्हायची. हे पण हा फक्त स्वार्थी विचार नाही का हो झाला? स्वार्थी असं नाही, मी समोरच्यासाठी पण विचार करते. पण मला असं वाटत की माझ्या सांगण्याप्रमाणे चाललं तर म्हणजे अजून काहीतरी व्यवस्थित होईल असं मला वाटतं. तुम्हाला वाटतं? तुमचं काय म्हणणं आहे? मग तुम्ही का नाही ऐकायचं? इजं कसं होतं माहिती का, काही वस्तू आल्या की आम्हाला इक्वली द्यायचे तिघांना पण. बरोबर. काही खाऊ असेल किंवा आता दिवाळीचा प्रसंग असेल तर फटाके. तर हिजं कसं असायचं, ही फार जपून ठेवायची ते. आणि जेव्हा आम्ही दोघं खर्च करायचो किंवा वापरायचो त्याच्यानंतर मग ही मुद्दामून समोर काढायची मग ते सगळं. आणि मग ते काढल्यानंतर मग तो वाद व्हायचा तिथे. दिवाळीचे फटाके तुमच्या होळीला वाजायचे? हा, इजं ते सगळं होतं. पैसे पण ही अगदी जपून मग ते सगळं जपून ठेवायची. मग त्यानंतर मग ते नंतर समोर काढलं की मग आम्हाला थोडस ते फील व्हायचं की हिच्याकडे कसं गेलं, कदाचित जास्ती मिळालं की काय असं सगळं. मग तुमच्या दोघांचं पटायचंच नाही? अजिबात नाही पटायचं. म्हणजे इनफॅक्ट हिचं लग्न व्हायच्या 2 वर्ष आधी तर आम्ही बोलतही नव्हतो. म्हणजे बोलत पण नव्हतो. आणि माझं आमचं असं झालं की एकदम अचानक झालं, दोन्ही बहिणींचं लग्न मागे पुढेच झालं. तर त्या काळामध्ये मग ते पटकन असं. आणि मग मधल्या मग लग्न झाल्यानंतर पण खूप चांगलं आमचं. नाही पण मग ज्या दिवशी लग्न झालं तेव्हाही बोलत नव्हता? नव्हतो बोलत आम्ही. म्हणजे मी बोलायला लागलो ते रडतच बोलायला लागलो. म्हणजे जेव्हा ती चाललेली पाठवणीच्या वेळी. पाठवणीच्या वेळेस काय सांगता, तोपर्यंत एकमेकांशी बोलत नव्हता. कारण काय झालं होतं की एवढी भांडणं व्हायची, एवढे वाद व्हायचे की अगदी मारामारी पर्यंत यायचं. एकदा तर आमच्या घरामध्ये फिश टँक होता, तो फुटणारच होता जवळजवळ आमच्या भांडणामध्ये. तर वडिलांनी सांगितलं की तुमचं नाही पटत आहे तर मग तुम्ही बोलूच नका. अजिबात न बोलल्याने तेच बरं राहील तुमच्यासाठी. आणि तो क्षण आला पाठवणीचा. हा, तेव्हा फार म्हणजे अजूनही मला आत्ता जरी आठवलं तरी माझ्या डोळ्यातून पाणी येईल. काव फार म्हणजे तेव्हा फार त्रास झाला की असं वाटलं की आपण 2 वर्ष जवळजवळ बोललोच नाही आणि आता असा वेळ आला की एकदमच बहीण चालली आहे, आता पुढे कसं होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी विचार करून. एवढं प्रेम आहे तुमचं. काय ताई, मी खूप मारायची त्याला. म्हणजे माझी ना नखं खूप मोठी होती तेव्हाही. मी नखाने त्याला पूर्ण बोज करून काढायची आणि तो उंच धिप्पट असल्यामुळे ना मला कुठेही कुठल्याही कोपऱ्यात घुसवायचा, सहज म्हणजे अंगावर यायचा.
आम्ही बोलायचंच नाही. अगदी एका बेडवर झोपलो ना तरी अशी उशांची आमच्यामध्ये बॉर्डर असायची, म्हणजे पूर्ण बॉर्डर तयार करायचं. स्वाभाविक आहे. बघितलं तुमच्या पाठवणीचा तो क्षण आठवला, दादाही भाऊक झाला आणि तुम्ही भाऊक झाला, कारण दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं. बरोबर की नाही? आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर मी आतापर्यंत ज्यांना दुखावलं मी असं ठराविक एका माणसाचं नाव नाही घेणार. खूप जणांना दुखावलं. नका नका घेऊ, क्षमा नका मागू. ज्यांच्यामुळे कोणी दुखावलं असेल तर मी क्षमा मागतो बाबा, ह्यांना नका, कारण लिस्ट खूप मोठी आहे. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, असा हा ताईचा स्वभाव, मग आता संवाद तेवढाच होतो? बोलणं होतं, बरंच बोलणं होतं आणि बरेच सामाजिक क्षेत्रामध्ये काम पण करते ती, तर बरंचसं मार्गदर्शन ती घेत असते, विचारत असते वेळोवेळी. आणि चांगला स्वभावात बदल झाला फार तिचं लग्न झाल्यानंतर. नाही, सासरच्यांना बरंच श्रेय जात आहे. नाही म्हणजे माहेरच्यांचा जो राग होता तो सासरकडच्यांवर आला मग तिचा सगळा. मला सासरच्यांची दयाच यायला लागली यार. पण वहिनी, मला तुम्हाला विचारायचं, इतका आज आनंदात आपण सगळे गप्पा मारतो, काय सांगणार सासरच्यांबद्दल? मला सासर, माझा जो स्वभाव होता म्हणजे असं कुचका, जास्त कोणाशी बोलणं नाही. बरं झालं, स्वतःच बोलताय. आहे ते सांगते. नाही बरं, खरं आहे तेच बोलताय ना. मला असं वाटतं की मला खूप चांगलं सासर मिळालं. सगळेच समजूतदार आहेत, समजून घेणारे आहेत. माझे मिस्टर तर खूपच छान आहेत, मला माझ्यासारख्या स्वभावाला सांभाळून घेतात, म्हणजे मलाच वाटतं की ते खूप म्हणजे खूपच ग्रेट आहेत. माझ्या प्रत्येक कार्यक्रमात. किती वर्ष झाली लग्नाला? 15 वर्ष पूर्ण. मी कुठला हट्ट केलाय आणि तो माझा पूर्ण झाला नाही असं होऊ शकत नाही. आई बाबा तुमच्या बद्दल काय बोलतायत मला ऐकायचंय. आई बोला. सोनी खूप चांगली आहे, पण या दोघांची इतकी भांडणं व्हायची का विचारू नका. हो ना, लहान भावाला खूप तिने मारले. त्याच्यामध्ये माझं मध्ये मरण व्हायचं ना. हा लहान असल्यामुळे ह्याला बोलायचं का तिला बोलायचं, आणि मोठी मुलगी एवढी शांत आहे का ती कधीच दोघांच्या मध्ये नाही पडली. तिने ह्याला खूप हे केले, साथ दिले लहानपणापासून. भाऊ म्हणजे तिचा जीव का प्राण. पहिला मोबाईल तिने त्याला तिनेच घेऊन दिला. अरे वा. आणि ह्यानी नक. आणि ही तर काय विचारूच नका, खूप गंभीर आहे अगदी. कधीच त्या त्रास नाही तिचा. तिने शाळेत जरी जात होती ना ती, तरी तिने स्वतःला एका सायकलवाल्याने तिला हे केलं, अडवलं. रिक्षावाले सगळे तिचा हे करतायत, म्हणजे बघतायत, पण कुणी त्या साथ नाही दिली. पण त्याची कॉलर धरून हिने मारले, तो मला अभिमान आहे. शाळा दूर होती ना, घरातून बाहेर पडल्यावर शुकशुकाट होत असेल. असं काय नाही, मला जी गोष्ट नाही पटली तर मला तिथल्या तिथे म्हणजे समोरच्याला धडा शिकवणं असे माझी प्रवृत्ती होती. आणि अजूनही माझा तसाच स्वभाव आहे. तसाच पाहिजे, कारण हो प्रश्नच. आणि आताच्या या जमान्यात जगण्यासाठी मला वाटतं प्रत्येकाने असंच खंबीर असलं पाहिजे. तुम्हाला कोणीतरी मदतीला येईल याची वाट न बघता माझं म्हणणं होतं की आपणच आपली कशी मदत करायची. याचं ट्रेनिंग तुम्ही लहानपणापासून बोचकारून घेतलेलं आहे भावावर. हो ना. या गप्पा सुरू असताना दादा तुम्हाला एक छोटंसं आव्हान आहे. मी एक तुम्हाला पाटी दाखवणार, त्या पाटीवर उलट सुलट अक्षर आहेत आणि त्या अक्षरांमध्ये मराठी चित्रपटाचं नाव दडलेलं आहे. ती पाटी तुम्हाला दाखवल्यानंतर ते चित्रपटाचं नाव ओळखल्यावर तुम्ही अभिनय करायचा, आणि या घरातल्या सगळ्या मंडळींनी जर तो चित्रपट कुठला हे अचूक ओळखलं तुमच्या अभिनयाने, तर या माऊलीला आज तुम्ही सोन्याची नथ झी मराठीकडून बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. मराठी चित्रपटाचं नाव. ओके, चला आता अभिनय करून दाखवायचा आहे, पण बोलायचं नाही, जराही ओठांची हालचाल करायची नाही. चित्रपटाचं नाव आहे, मराठी चित्रपट आहे. पिंजरा. गाणं म्हणा त्यांना. प्रश्न पडला आता. थांबा बघूया आता बरोबर गायलंय का. द्या त्यांच्याकडे माईक द्या. कशी नशिबान झी मराठी कडून ही सोन्याची नथ आज ताईला बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. तुमचं बालपण कुठलं? रायगड मध्ये एक कोलाड म्हणून गाव आहे, माहितीये. कोलाड पासून सुतारवाडी ते माझं गाव, सुतारवाड कुडली म्हणून गाव आहे बघा. बरोबर. तिथे माझं बालपण गेलं. सगळे शाळा वगैरे? शाळा वगैरे ते कैलासराव दत्ताजीराव तटकरी महाविद्यालय सुतारवाडी. सुतारवाडी. तिथेच घरी कोण कोण होतं? घरी आई बाबा, दोन भावंड, एक बहीण आणि एक भाऊ. आणि काय करायचं आई बाबा? आई शेती पूर्ण शेतातच होतं. वडिलांचं आमचं एक डायमंडचा वगैरे होता बिझनेस, ते लॉस झाल्यानंतर गावी येऊन शेतीच करायला लागली. मग वडिलांनी ते सुरतवरून आल्यानंतर एक टपरीचं दुकान, आता चांगलं हॉटेल आहे,
पण सुरुवात त्या चहाच्या दुकानापासून सुरुवात केली. आपण काय करता? मी आता मुंबई हायकोर्टामध्ये ॲडव्होकेट क्लर्क म्हणून ही सगळी कामं बघतो, त्यातल्या त्यात इस्टेट एजंटची करतो. थोडंसं बाजूला शेअर मार्केट असल्यामुळे ते शिकलोय, थोडंसं ट्रेडिंग असतं. अरे वा, होय. पण राहायला तुम्ही ठाण्यात? हो, राहायला ठाण्यात. ठाण्यात इतकं छान गाणं असं तुम्ही म्हटलं, वहिनी कसं वाटलं ते गाणं ऐकून? काय नाही, त्यांना असं तू प्रसंगाला आठवलं म्हणून असू द्या हो, काही लगेच एवढं माझ्यामुळे गाणं असं काही नाही. पण तुमचं लग्न कसं जमलं? ह्या मावशी, ह्यांची मावशी आहे माझ्या मिस्टरांची, यांच्याच घरी आमचा बघण्याचा कार्यक्रम झाला. मी माझ्या मावशीला घेऊन आलेले, मावशी काका सोबत एकटी कसं येणार, कारण घरात आई पप्पांना सांगितलं नव्हतं. मला फक्त एक फोन आला होता, त्यांच्याशी माझी आधीपासूनची ओळख होती, म्हणजे नात्यातच आम्ही आहोत म्हणून. आणि मग त्या म्हणाल्या की माझ्याच बहिणीचा मुलगा आहे, तर तू ये म्हणून फोन केलं होतं. मग मी माझ्या मावशी काकांना घेऊन गेले, तिथे बघण्याचा कार्यक्रम झाला. आमचा लग्नाचा पूर्ण कार्यक्रम, साखरपुडा, सगळं काही ह्या मावशी आणि काकांमुळेच झालं. जे काय आहे ते म्हणजे लग्नाचा पुढाकार वगैरे सगळा त्या दोघांनी मिळूनच केला. त्या काकांनी खूप सपोर्ट केला आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत, आणि मावशींनी पण चांगला मार्ग दाखवला. माझं एक 10वीचं शिक्षण झाल्यानंतर 14 वर्ष मी काकांकडे चाललो. त्यांनी मला वडिलांना सांगितलं त्या परिस्थिती जाऊन तुम्ही याच्याकडे. राकेशला आई बाबा कुठे असतात? आई बाबा गावी असतात, गावी शेती आहे, त्यांचं दुकान सांभाळतात. आणि ते आहे, भाऊ एक जण आहे त्यांना. तुमचं जाणं असतं, जाणं असतं, महिन्यातून 2 महिन्यातून जसं वेळ मिळतो तसं जातो. या तुमच्यावर कधीच रागवत नाही, त्याचं काय रहस्य आहे? रागवते असे नाही, असं नाही. आता 3 मुलांचं सांभाळ करताना तिला त्रास होतो थोडस, रागावतात. रागावता मग आपण शांत बसायचं. अरे अरे, आणि गाणं ऐकायचं. ऐकायचं ना. अरे म्हणजे चांगली गाणी ऐकायची. काय झालं, माझा मुलगा खाली टीव्ही बघत होता, तेव्हा जस्ट असं तो पिंजरा पिक्चर लागलेला. श्रीला म्हटलं थांब रे जरा, बघू दे जरा, चांगला पिक्चर आहे. आणि जस्ट तो सीन, तो गाणं, आणि तो पिंजरा म्हटलं थांब, मस्त पिक्चर बघ रे. तो कुठं आता दिसत नाही ते, पण त्यांनी थांबला तेव्हा, त्याचा कार्टून सोडून मला दिला बघा आता एक 5 मिनिटं. त्या पिरियडला तो मला ते आता नेमकं आठवलं ते पिंजरा म्हटलं. पण मला सांगा, हेच गाणं काल आलं, आज आलं, असं ते का सातत्याने काय असेल? नाही, पण खूप छान वाटतंय वहिनी, इतकं मोकळेपणाने ते बोलतायत. कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप छान स्वभाव आहे, अगदी सांभाळून घेणार. जसं मी म्हणाले की बरं, मी खूप चिडते, माझी फार चिडचिड होते, पण त्यावेळेला ते सांभाळून घेतात. मला कळत नाही सतत का चिडचिडत असता हो तुम्ही. नाही असं काय नाही, मी सारखी चिडत नाही, इतकी पण वाईट नाही. तुम्हीच तर बोलला, आम्ही काय म्हटलं का हो. माझं सगळं प्लॅन केलेलं असं, पण वेळेला काय माहिती, ती वेळ माझ्यासाठी पटकन ऍडजस्ट होत नाही. मग माझी सगळंच करण्याची त्या वेळेत मला सगळंच करायचं असतं, आणि मग चिडचिड होतं, आणि मग चिडचिड होते. आणि माझं म्हणणं असं की मी सांगते तसं पटापट उरका, म्हणजे जेणेकरून आपण वेळेत सगळ्या गोष्टी करू शकतो. स्वभाव कसं, साधारण लीडर टाईप स्वभाव. तर लीडर म्हटल्यानंतर तिला ऍट द टाइम 50 लोकांना तुम्ही फॅमिलीला ऍडजस्ट करायला सांगितलं करते. पण त्यांचं कसं, स्वतःच्या मनासारखं झालं पाहिजे. सगळी व्यक्ती तशा प्रवृत्ती बरोबर आहे, त्या पद्धतीने चालायला पाहिजे ना. असं काय नाही, होतं व्यवस्थित होतं. मी आता हल्ली थोडस चिडायचा स्वभाव माझा कमी झाला. नाही कधी 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 पासून हा कधी झाला? लॉकडाऊन झाल्यापासून. बरं, तुमच्याबद्दल आता घरातले काय म्हणताय ऐकू आपण, काकांचं काय म्हणणं आहे बोला. अर्चना तशी स्वभावानी फार छान आहे, चिरकोळ आहे, पण ते चिडणं थोडं त्या कामापुरतंच, त्या टायमापुरतंच असतं. बाकी तशी 3 मुलांना सांभाळून नवरा सांभाळते. नवरा सकाळी 8-10 वाजता हायकोर्टला गेला, नंतर सगळी जबाबदारी तिच्यावर असते मुलांची. आता 100 माणसांना एकत्र आणते, महिला म्हणते ती बचत गटांमध्ये. बरोबर, त्यामुळे त्यांची सतत घर बाहेरचं याच्यात सगळी दगदग होती. आणि त्यानंतर हे सर्व परत टीव्हीचा कार्यक्रम कोणतं सोडत नाही, तुमचा कार्यक्रम तर कधी सोडत नाही. अरे थँक्यू. आम्हाला पण सांगते परत, आजची शीन बघा, आजचं हे वात बघा. ही तर प्रोग्राम करताना भाजी जळली तरी तिचं लक्ष नसतं. अरे देवा, माझ्यामुळे घरातली भाजी पण जळते. बघा, राकेश आमचा मुलगा वयाच्या 14 वर्षी तो मुंबईला आला. मुंबईला आल्यानंतर त्यांनी खूप फार मोठे कष्ट केले. त्याचं स्वतः लग्न त्याची जबाबदारी त्यांनी केलं, आम्ही त्याला सहकार्य केलं. मुलगी बघायचं काम माझ्या घरामध्येच झालं. मुलगी ज्यावेळेला आमच्या घरी आली, त्यावेळी मी माझ्या मुलाचं शर्ट आणि पॅन्ट घातली तिला बघण्यासाठी. एवढा तो एकदम साधापणाने, आणि तसा जो ॲक्टिव्ह आहे, खूप ॲक्टिव्ह आहे, मेहनती आहे. एखाद्या माणसाचा मॅटर गरीबाचा असला तर तो फुकट करून द्यायची, बाबा तुम्ही काही घाबरू नका, मी तुम्हाला चांगला ॲडव्होकेट, चांगली मॅटर तुमचा मी परफेक्ट तुम्हाला करून देईल. आमच्या बाबतीमध्ये पण माझ्यावर एक प्रसंग आला, तेव्हा तो स्वतः धावत आला. समाधानी आहात तुम्ही एकदम 100%. काकीना काय बोलायचंय? द्या काय नाही, दोघही खूप छान आहेत.
मला तर असं वाटतच नाही तो बहिणीचा मुलगा आहे. मला तर वाटतं का माझाच मुलगा आहे. सगळा सांभाळ त्याचा मीच केला. दहावी झाल्यापासून तो माझ्याकडे आला तिथपासून त्याला मी माझ्या तिथेच ठेवला. त्याला कामाला काकांनी लावला यावं त्या अजून पण तो असं वाटत नाही मला का बहिणीचं आहे म्हणून. सगळा सपोर्ट आम्हाला करतो. कधी विसरत नाही आम्हाला दोघा पण. काय असलं तरी मावशी असं आहे मावशी तसं आहे करून आम्हाला सपोर्ट करतो तो. त्यांनी तुमच्यासाठी केलं ते सगळं आता तुम्ही त्यांना सुखाचे दिवस देतात. तशी माझी नणंद आहे पण नातं जरी नंदेचं असलं तरी मोठ्या बहिणीसारखी आहे. आमच्या दोघांमध्ये जरी काही भांडणं झाली तरी मी तिला पहिला फोन करते की ताई असं असावा अजय ताई नख काढ शस्त्र बाहेर एक ह्यानी मला खूप अभिमान आहे तिचा. ती स्त्री म्हणून ती सगळ्या पद्धतीने स्वतःला तिने डेव्हलप केलंय बनवलंय. खूप कठीण परिस्थितीत वरती आली आहे ती पण मुलांना सांभाळून भाऊजींना सगळं त्यांचं करून ती स्वतःच समाज कार्य करते आणि स्वतःलाही प्रॉपर मेंटेन करते. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेते ते फार महत्वाचं आहे. दोघी मैत्रिणी मैत्रिणी का बोला. तशी ती चिडखोर नाहीये. सगळे म्हणतात चिडखोर आहे. माझ्या बाबतीत तर मी असा अनुभव घेतलेला नाही. 8 दिवस राहायला जा घरी. नाही माझ्या का कंटिन्यू असते. मी तिच्याकडे असते ती माझ्याकडे असते. माझ्यासाठी खूप फेर म्हणजे एवढी मदत करते ना जेणेकरून मी मला आईला फोन करायची गरज नाही. एक फोन केला की ती माझ्यासाठी उभी असते. किती मस्त. वा वा. अजून सांगण्यासारखं तर खूप आहे तिच्याबद्दल. म्हणजे आता खूप जसं कोविडच्या काळामध्ये खूप कठीण परिस्थिती होती त्या काळात तिने घरच्यांना सांभाळून बाहेरच्यांनाही खूप सांभाळले. म्हणजे जसं कोणाला सॅनिटायझर वाटप झालं मास्क वाटप झालं. म्हणजे मला तरी असं नाही वाटत जसं हिने सांगितलं आमच्या बाबतीत कधी चिडखोरपणा केला नाही. हां कधीतरी थोडंसं होतं ते तर पाहिजेच. त्याशिवाय प्रेम पण कळत नाही. म्हणजे माझ्या एक लक्षात आलाय मुद्दा. तुम्ही बाहेर बरे असता. बाहेर चालत नाही ना आपलं. बरं परत तुम्हाला आता विचारायचंय. अत्यंत आनंदाने सुखाने 15 वर्षाचा हा संसार सहवास सुरू आहे. तुम्ही खुश आहात आनंदात आहात. हा आनंद असाच राहो. पण आत्ता मला बघायचं आहे एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. आणि ते आव्हान असं आहे की मी एक एनवलप देणार त्यामध्ये एक जे लिहिलेलं असेल त्याचं चित्र काढायचं. आणि ते जर सगळ्यांनी ओळखलं तर या माऊलीला तुम्ही तन्मणी मिळवून देणार आहात बक्षीस म्हणून. त्यांना न दाखवता तुम्ही बघा आधी हे चिठ्ठी असल्यासारखं वाचा. गपचूप. सुंदर काढलंय. बोला. हा बरोबर आहे. जवळ जवळ पोहोचलाय. अभिनंदन. सरडा काढलाय त्यांनी तो. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला. अभिनंदन. आणि आता खेळ सोपा आहे. दोघींनाही 10 संधी मिळणार आहेत. आणि हा स्टँड आहे. ह्या ज्या पुढच्या 2 आहेत त्यांना 10 गुण आहेत. आणि पाठीमागच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही काय स्किलफुली टाकली तर 20 गुण मिळणार. हां दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या आजच्या खेळातल्या पैठणीच्या विजेत्या ठरणार. होम मिनिस्टर ठरणार. बघूया कोण जिंकणार पैठणी. लगेच 10. आघाडी घेतलेली आहे. आता तुम्ही तिकडे परत तुम्ही मध्ये. 20. सामना बरोबरीत आहे आता. 20 ठरल्या रक्षा वहिनी त्यांना झी मराठी कडून चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या ज्योती वहिनी
त्यांना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठण. अभिनंदन. सासरी जाताना होम मिनिस्टरची आठवण म्हणून हे तुळशी वृंदावन आपल्या आईकडे देऊन आशीर्वाद घेऊन पुन्हा ही माऊली माहेरच्या अंगणातून सासरी निघणार आहे. या दोन्हीही कुटुंबांना शुभेच्छा देऊन आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन, होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात.